हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सिव्हिल इंजिनिअरिंग MCQs. आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत, विथ डिटेल एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत, सर्वेंग या सब्जेक्टचे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, तुमची PWD, WRD, BMC, JEE, RRB, JEE, MIDC, ZP एक्झाम यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त आहे. तर चला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, सविस्तर नकाशे काढण्यासाठी डॅश या प्रमाणाचा वापर करतात. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 1 cm = 1 m. नंबर 1, आन्सर ए, फॉर डिटेल्ड मॅप स्केल = 1 cm = 1 m, बिल्डिंग साईट्स = 1 cm = 10 m, फॉर टाउन प्लॅनिंग स्कीम = 1 cm = व्हॅरीज फ्रॉम 50 to 100 m. सो राईट ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 2, साईट प्लॅनमध्ये ड्रेनेज काम हे डॅश रेषेने दाखवितात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, तुटक तांबड्या. क्वेश्चन नंबर 2, आन्सर इज बी, इनलाईन प्लॅन ड्रेनेज वर्क शोन डॅश द रेड कलर. क्वेश्चन नंबर 3, शहराच्या विकास आराखड्यात डेव्हलपमेंट प्लॅन निवासी क्षेत्र डॅश रंगाने दाखवतात. हा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पिवळ्या रंगाने दाखवतात. नंबर 3, याचं करेक्ट आन्सर आहे बी, अर्बन लँड यूज मॅप कलर कोड्स द फर्स्ट वन रेसिडेन्शियल जे आहे ते आपण येलो कलरमध्ये डिनोटेड करतो, ॲग्रिकल्चरमध्ये ग्रीन कलरमध्ये करतो, कमर्शियल जे आहे तर त्यामध्ये आपण रेड कलरमध्ये करतो, इंडस्ट्रियल आहे ते आपण पर्पलमध्ये करतो आणि इन्स्टिट्युशनल जे आहे ते आपण ब्लू कलरमध्ये करतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 4, जेव्हा नकाशावरील 1 cm अंतर जमिनीवरील 10 m अंतर दाखवते तेव्हा स्केलचा रिप्रेझेंटिव्ह फ्रॅक्शन किती असतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1/1000, तेव्हा स्केलचा रिप्रेझेंटिव्ह फ्रॅक्शन असतो. क्वेश्चन नंबर 4, आन्सर इज सी, 1 cm = 10 m, रिप्रेझेंटिव्ह फ्रॅक्शन = 1 cm/10 m, 1 cm/10 × 100 cm. सो राईट आन्सर 1/1000. सो करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 5, ॲलिडेड हे डॅश सर्वेंगच्या साहित्यापैकी एक साहित्य उपकरण आहे. हा पण प्रश्न तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्लेन टेबल हे ॲलिडेड हे सर्वेंगच्या साहित्यापैकी एक साहित्य उपकरण आहे. नंबर 5, आन्सर इज सी, इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन प्लेन टेबल, फर्स्ट वन प्लेन टेबल, द सेकंड वन ॲलिडेड टू अ साईट ऑब्जेक्ट द प्लॉट लाईन्स, थर्ड वन यू फॉर्क प्लम बॉब सेंटरिंग द प्लेन टेबल अँड द फोर्थ वन स्पिरिट लेवल युझिंग लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट अँड द लास्ट वन थ्रू कंपास चेक द नॉर्थ डायरेक्शन. सो हियर इज द राईट ऑप्शन इज सी. क्वेश्चन नंबर 6, ओळंब्याच्या रेषेला सर्व ठिकाणी लंब असणाऱ्या रेषेला डॅश म्हणतात. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, लेवल लाईन म्हणतात. क्वेश्चन नंबर 6, आन्सर इज सी, फर्स्ट वन लेवल लाईन, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन द लेवल सर्फेस विच फॉलोज द कर्वेचर ऑफ द अर्थ. इट इज द लाईन ऑफ साईट स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर टू प्लम लाईन ॲट द टेलिस्कोप. हियर इज द राईट ऑप्शन सी. द सेकंड वन, लाईन ऑफ कॉलिमेशन, द लाईन ऑफ साईट ऑफ टेलिस्कोप ऑफ अ सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट डिफाइंड ॲज द लाईन थ्रू द नोडल पॉइंट्स ऑफ ऑब्जेक्टिव लेन्स ऑफ टेलिस्कोप अँड द सेंटर ऑफ व्हर्टिकल वेन दे आर इन परफेक्ट अलाइनमेंट. सो राईट ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 7, ज्या बिंदूची उंची आरियल मीन्स रिड्यूस लेवल चेंज पॉईंट म्हणून काढावायची आहे त्या ठिकाणी घेतलेल्या स्टाफच्या वाचनास काय म्हणतात. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, फोर साईट रीडिंग बोलतात. नंबर 7, आन्सर इज ए, फॉर टेकिंग अ चेंज पॉईंट द लास्ट रीडिंग विल बी फोर साईट रीडिंग. हियर इज द राईट ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 8, प्लॉटचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी डॅश हे उपकरण वापरतात. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, प्लेन टेबल हे प्लॉटचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी उपकरण वापरतात. नंबर 8, आन्सर इज बी, फॉर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ प्लॉट प्लेन टेबल इज यूज्ड.
क्वेश्चन नंबर 9, नकाशावर समान उंची असणाऱ्या जागांना जोडण्यासाठी काढलेल्या रेषांना डॅश म्हणतात. तर कंटूर्स बोलतात, ऑप्शन सी हे राईट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 9, आन्सर इज सी, कंटूर्स. दे कनेक्ट्स इक्वल एलिवेशन ऑन अ मॅप यूज टू डिटरमाइन इंटरविजिबिलिटी ऑफ पॉइंट ऑन अ कंटूर मॅप यूज टू डिटरमाइन एरिया ऑफ ड्रेनेज बेसिन अँड कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर टू कॅल्क्युलेट क्वांटिटीज ऑफ अर्थवर्क. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 10, टोपोशीटमध्ये याबाबतची माहिती नसते. तर ऑप्शन सी लोकसंख्या. लोकसंख्या ही टोपोशीटमध्ये माहिती नसते. नंबर 10, आन्सर इज सी, टोपोशीट अँड टोपोग्राफिक मॅप्स दे रिप्रेझेंट 3D अँड लँडस्केप इन टू 2D यूज टू फाइंड आउट लोकेशन ऑफ पीक्स व्हॅलीज रिजेस सॅडल्स अमंग अदर लँड फीचर्स बट नॉट शोज पॉप्युलेशन. सो करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 11, एका नकाशाचे स्केल 1 cm इक्वल टू 10 m असेल तर त्या नकाशाच्या अंक प्रमाण किती. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी 1/1000. क्वेश्चन नंबर 11, आन्सर इज डी, 1 cm इक्वल टू 10 m, RUP इक्वल टू 1 cm/10 × 100 cm. सो राईट आन्सर इज 1/1000, ऑप्शन डी. व्हिडिओ इथे संपलेला आहे. आय होप यामधले क्वेश्चन तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.